आता दर कसा मिळतोय तुम्हाला आता दर आम्हाला मिळतोय पस्तीस रुपये पस्तीस रुपये दर मिळतोय त्यामुळे आता तर थोडं आम्हाला आहे पण ज्यावेळेस आम्हाला वीस रुपये दर मिळत होता त्यावेळेस आमची पेन बी नव्हती बर पण त्यावेळेस आपण दम काढला यायला बाबा पेन नाही भागत काय नाही भागत म्हणून आपण इकून टाकायचे तर मोहरं काय मिळणार नाही बरोबर मग त्यामुळं आम्ही नाही अजिबात काय ऐकल्या नाही तर काय नाही काय नाही हा अशा थोड्या सांभाळल्या कारण नका का आपला फायदा आपल्याला मिळणार पण निदान काय तरी आपल्याकडे आपल्याकडे राहतील आज नाही उद्या ती काय भांडवटा आहे तसंच आहे बरोबर आज जर दर नाही म्हणून आपण म्हणून आपल्याला गायकायच्या परत दर आल्यावर गया मागेवं हो लागणार बरोबर आज जर साठ सत्तर हजार गाय काय म्हणतात परत दर वाढला त्या परिस्थिती हाय सांभाळायला थोड्या बरं नाही का मग बरोबर असं किती काळ जातोय ना किती दिवस झालं तुम्हाला हा धंदा परवडतोय ही धंदा म्हणजे आता तसं आम्हाला गया केल्यापासून नव्हताच काळ म्हणजे हे झाला पडीचा पण हे जरा थोडं लॉकडाऊन पडल्यापासून थोडं काळ थोडा बेकार चालता की बाबा दुधाला दर कमी आल्यामुळं हे लॉकडाऊनमुळं मोहरं दूध जायना मग त्यामुळं थोडं अडचणी दूर झाल्या दूध मोहरं जायना दर कमी मिळाला दर कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्याला मग शेतकऱ्यानं कमी परवडणं म्हटलं मग हे काय गया खराब सांभाळ कुठं काय पेन कमी चार वैरण कमी चार काय काय गोट बसलं मग मग त्यातच लोक शेतकरी थोडी थांबली जागेवर बरोबर मग ते थांबून उपयोग नाही ना आपण जर ही लॉकडाऊन मध्ये जर हे असं जर गयाच झालं तर मग सगळं शेतीच जाईल शेतीत लॉकडाऊन मध्ये काय खपलं मोर गेलं का भाजीपाला गेला का नाच झालाच की सगळं शेतकरी मग तसंही थोडं स्वसायच लागणार बरोबर आज आपण पिका सुचतो नैसर्गिक आपत्ती म्हणून हा मग हे गोरा सुचलं म्हणून काय फरक बरोबर म्हणजे ही लोकांनी डोक्यात घेतलं पाहिजे की यायला बाबा डाळे मामूक तमूक भाजीपाला देखील पुणे मुंबईत ही लॉकडाऊन मुळे गेलो नाही बरोबर मग ही थोडं ह्याला देखील थोडं मोकळ सांभाळून काय होतं बरोबर म्हणजे कोरोना काळामध्ये त्रास झाला तुम्हाला कोरोना काळामध्ये त्रास झाला सर ना काय बरोबर मुक, बर बर। बर बर। बर। बर बर। आता ना तुम्ही सांगा की आता पंधरा दिवसाला एक पगार होता आपला हा पंधरा दिवसाचा वैरणीचा पशुखाद्याचा किती खर्च होतो आणि आपल्याला किती फायदा मिळतो आता आमचा दहा दिवसाला पगार आहे बघा तर दहा दिवसाचा पगार आता आमचं असं निवेदन होतं की बाबा एक पगार पिंजला पेंड आणि बारली आणि सगळं काय खर्च असेल ती आणि एक पगार वैर नेल धरतो आम्ही घरची जरी वैर नसली तरी एक पगार वैरतो आम्ही बरोबर आणि एक पगार मग शिल्लक आम्हाला राहतो बरं बरं मग त्यामुळं आमचं एक टार्गेट आहे की बाबा आपला आता महिनाकाठी दहा दिवसाला बाबा आता आपला किती पगार होतो या पन्नास हजार पंचावन्न हजार रुपये तर ती पन्नास पंचावन्न हजार रुपये ती पिंडीसाठी धरायचा आणि मेंटेनन्स थोडा काय असेल ती आणि दुसरा जी पगार मस्त आपली वैरण घरची आहे तेवढा खर्च होणारच आहे आपला मग आपण जी घरची वैरण जरी घातली तरी घरच्या वैरणी तर समजा महिन्याला समजा मकवान वगैरे जर एकरातलं घेतलं किंवा काय झालं ते जर पन्नास हजार घेतलं महिन्याला महिन्याला ते पन्नास हजार घेतलं तर महिन्यातच उत्पन्न पन्नास हजार विकतय का आपल्याला शेतीतलं नाही घात नाही मग त्यामुळे आपण तेच फायदा राजा घ्यायला आपल्याला ते महिन्याला पन्नास हजार मिळत नाही तर वीस हजार मिळत नाही तर ती पन्नास आपल्याला त्यात मिळत मिळत म्हणजे ती शेती फायद्यात शेती फायद्यात त्याच्यामुळे येते बरोबर मित्रांनो या चॅनल वरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अष्टदीप क्रिएशन एकच ध्यास शेतीचा विकास शेतीचा विकास शेतीचा विकास आणि जो काही एक टप्पा राहिलाय तो तुम्ही कष्ट करताय त्याचा मिळत आहे मिळतोय मिळतोय आता ही दोन टप्पा गेलं एक टप्पा पेंडिला एक टप्पा वैरणला गेला एक टप्पा जी राहतोय ते आपल्या कष्टाला राहतोय नेमका बरोबर मग त्यामुळे काय अडचण आहे बरोबर पण शेतीमधला पण जो काय कमी किमतीनं जाणारा विषय आहे तो तुम्हाला फायद्यात मिळतोय ना फायद्यात मिळतोय आज तुम्ही जर समजा मका नेऊन तिथं घालणं किंवा काय ती महिन्यानं तीन महिन्यानं चार महिन्यानं जाण्यापर्षी हे अडीच महिन्यात आपल्या घोरासाठी घालतोय लगेच ते महिन्या आधी मिळते आणि आपल्याला आपल्या हात ना था था तुमा तुमा था। आपले पैसे लगेच दहा दिवसात तुम्हाला दहा दिवसात त्याचे पैसे आपल्या हातात येतात आणि खात्रीशीर वैरण मिळते खात्रीशीर वैरण मिळते बरोबर ते फायदा होतो ना शेतीचा बरोबर आज तुम्ही वैरण दुसऱ्याला दिले किंवा काय झालं तर पैसे काय येते का लगे येते का बरोबर ही पैसे आपल्याला दहा दिवसात किती मिळतोय पिकाची निवड कुठली का आज शेतकऱ्यापुढे खूप मोठा प्रश्न आहे की नक्की पीक निवडायचं निवडायचं कुठलं कारण त्यामुळे तोट्यात जाते तोट्यात जाते आज पीक केलं तर सहा महिने पैसे नाहीत बरोबर हे आपल्या महिन्याला पैसे आहेत हो ना पिकाचे पैसे आपल्या हातात आणि आपलं जे कष्ट करून राहिले ते पैसे आपल्या हातात म्हणजे तुम्हाला फायद्यामध्ये वाढ होते आपल्या शेतातल्या म्हणजे चाऱ्याचं नियोजन केलं नियोजन केलं म्हणजे तुम्हाला पन्नास हजार जरी पगार मिळत असला तर ह्यातला अजून पंचवीस टक्के तुम्ही त्यात घेऊ शकता घेऊ शकता म्हणजे पंच्याहत्तर टक्के तुम्हाला पगार मिळतोय मिळतोय म्हणजे एक साधारण पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये महिना फायदा मिळतो फायदा बरोबर म्हणजे की जर चारा व्यवस्थापन आरोग्याची व्यवस्थित काळजी आणि वेळेवरती मॅनेजमेंट केलं तर एक, एक पंधरा गायीतून तुम्हाला महिन्याकाठी पंच्याहत्तर हजार रुपये फायदा मिळू शकतो बरोबर आता तरुण मित्रांना काय सांगाल तुम्ही की हा दुग्ध व्यवसाय करताना काही लोक आता दहा पंधरा हजाराच्या नोकरीसाठी म्हणजे खेड्याकडून शहराकडे जात असतात तर शहरातलं एकूण खर्च किंवा त्यांचा एकूण पगार त्यातून मिळणारं त्यांना समाधान काय काय म्हणाल तुम्ही या गोष्टीसाठी नाही ना, ना, ती ज्याला काय बाबा आवडत नाही आणि जे काय बाबा आता शेती ज्याला आवड नाही काय नाही का त्यांना जाऊन तिकडे पंधरा हजारात नोकरी करायची किंवा दहा हजारात पंधरा हजाराची नोकरी करायची काय त्यात का मिळतं त्यांना काय राहते सांगाल तुम्ही आज इथं खोली भाड आहे सगळं विकत खाणं आहे सगळं पाले आहे पाण्यापासून विकत आहेत त्यांना ते पंधरा हजारातलं काय राहते सांगाल तुम्ही आणि मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य वेगळंच म्हणजे त्याला त्रास आहे आयला दुटी बाय दुटी नाही केली तर पैसे नाहीत बरोबर हिथं काय आता समजा तो आपण बाबा अकरा वैरण टाकून बाबा सोडून मोकळ झाली दहा ला जर बाबा कुठं गावाला जायचं कुणाचं बंधन नाही किंवा कुठं बाबा एखाद्या लग्न करायला जायचं आहे आपल्याला कोणाचं बंधन नाही त्या नोकर करायला जायचंय का त्याला दुटी केल्याशिवाय गाताना बरोबर आपल्याला तसं कुणाच बर्ड नाही का नाही शेतकऱ्याला बरोबर मग शेती करणं योग्य का नोकरी करणं योग्य ही माणसाने ठरवाय पाहिजे बरोबर फक्त लाजायचं काय धंदा करायचा शिकलेली पोरा ह्याला शेती करायची कशी लाज आपला ज्यात कुठं आपलं मिळतंय तेच ती, केलं पाहिजे शेवटी पैसा पण मिळतोय आरोग्य चांगलं राहते ना परंपरागत चालत आलेला व्यवसाय आपण काय अडचण सांगा तुम्ही बरोबर म्हणजे तरुणांनी सकारात्मक दृष्टीनं बघितलं बघितलं पाहिजे आणि व्यवसायाकडे वळलं पाहिजे कारण नोकरीत करिअर राहिलं नाही राहिलं नाही राहिलं कोरोनामुळे त्यामुळं नाही ही शेती करणं देखील योग्य सगळ्यात आणि कष्टाला फळ आहे शेवटी कष्ट करण्याला फळ आहे कष्ट केलं तर सगळं आहे शरीर चांगलं राहते आणि माणसाला तर काय शिती केल्याशिवाय काय गरज आहे तर नोकरीचं काय श्वास सांगा तुम्ही पंधरा आणि वीस हजार पन्नास हजार पगार असू द्या आज त्याला हाकलून दिला काय त्यानं खायच बरोबर ह्यात काय तो काय कशात मुड आहे सांगा यात बरोबर तुम्ही अजून व्यवसाय वाढू शकता वाढवू शकता काय पन्नास हजार मुड आहे काही आमचा बरोबर त्यांना काय एक महिना पगार नाही तर काय खायच मात्यान तसं हे काय कशा टेन्शन आहे त्यामुळं लोकांनी डोक्यात घेतलं पाहिजे आणि घ्यायला आपण कुठला तरी व्यवसाय करणं गरजेचं आहे बरोबर नोकरी गर करण्यापर्षी व्यवसाय कसं करणं आहे घरच्यांच्यासाठी पण ते चांगलं आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी तर सगळ्यात सगळ्यात चांगला आहे औषधी जर असली का नाही त्या माणसाला नोकरीची कशाला गरज करायची बरोबर कशाला गरज करायची या बरोबर आता ना ना मला तुम्ही सांगा की आता तुम्ही हा सगळा एवढा व्यवसाय करताय तर हा व्यवसाय आपल्याला परवडतोय का व्यवसाय म्हणजे परवडायचा बाई आपल्याला साधारण पन्नास ते सत्तर हजाराच्या आसपास जर आपल्याला मिळत असलं मी म्हणतो अजून समजा आता ही ह्यात अजून थोडं कमी राहू द्या आपलं दुसरं दोन व्यवसाय आहेत आज आपल्याला थोडं दोन आपण बाबा शिथे आपल्या गायांसाठी बाई वाहनाचीच गरज आहे वैरण काडी आपण डोक्या आणतो किंवा काय आणतो या बाबा ह्याला एखादं वाहन घेतलं तर आपल्याला डोक्या वानवला लागायचं नाही ही लोकात विचार केला तर आता मस्त माझं दोन ते तीन लाखाचं वाहन आहे पण तीन लाखाचं वाहन असून ती घरी बसून आहे पण ती फायदा होतो त्याचा काय किती दोन हजार ते बारली व्यवसाय करत आहे त्यामुळे ती बी आणत आहे दोन हजार बरोबर त्याचा तर तोटा कसा म्हणायचं बरोबर मग ही जर समजा पन्नास हजार मिळायच्याऐवजी अजून पंचवीस मिळत असलं तर त्याचं पंचवीस त्याचं पंचवीस हजार वाढलं ना बरोबर म्हणजे की व्यवसायाला निगडीत जर तुम्ही समजा हे आता सहा महिना बाबा पडी जायचं पडीस सहा महिन्यात जर ह्या गुरात आपले पैसे राहिले नाहीत पण सहा महिन्यात ते पैसे तरी आलं ना आणतय ना बरोबर ही डोक्यात घेतलं पाहिजे ना बाबा हीच आपल्याला पन्नास हजार ही मिळत आहे त्यात मिळत तर म्हणून आपण जर आश फिरत बसलो गावात फिरत बसलो कुठं काय करत बसलो तर तिथं कुठं मिळणार बरोबर फक्त माणसाने विचार केला पाहिजे आला ह्यात दहा मिळत ना अजून दुसरा दहा कशात मिळत बरोबर ही डोक्यात करून केलं तर कायच अडचण येत नाही बरोबर म्हणजे व्यवसायशी निगडीत दुसरा व्यवसाय करणं गरजेचं गरजेचं आहे जोडधांदा करणं जोडधंदा शेती करायला शेतीला समजा ही धंदा नसला शेती होत नाही त्याला खत एकत घ्यावं लागतं सगळं इकत घ्यावं लागतंय शेतीत मग बरोबर जर हे असलं खत गरज शेती परवडते शेती परवडते आणि समजा असं आपल्या हे थोडं कमी रमी झालं एखादा समजा वाहन आहे किंवा एखादा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याला शेत ट्रॅक्टरची वगैरे गरजच असते बरोबर मग आता ट्रॅक्टर एखादा घेतला तर त्याला काय नडतंय का वैरण गाडी आणताय चार रुपये समजा कुठं केलं तर ती भाडं आणताय बरोबर मग शेतकऱ्याने कशाल तर नौकरीचा शेगायचा नोकरी करायला पाहिजे कशाला शेतकऱ्याला शेतकऱ्यांना असं केलं तर शेतकरी आरामशीर जगतो ना बरोबर म्हणजे व्यवसायशी निगडित जोडधंदा असेल तर तुम्ही प्रकारे बरोबर भविष्यातलं काय नियोजन आहे तुमचं आता भविष्यातलं नियोजन म्हणजे आता आता आपलं तर काय म्हणजे धंदा दोघ दोघा व्यवस्थित झालेत आहे आता त्यामुळे काय धंद्याचं तर थोडं नियोजन आता झालंच आता आपण कसं झालंय आता आपलं वय झालं आता वय झाल्यामुळे आता दोघाला दोन धंदा करून दिलेत आहे आता फक्त एकाचं लग्न झालंय एकाचं राहिलंय थोडं घरदार बांधून ह्याचं लग्न करायचं ना नापूर आपलं दोघाय दोन हात द्यायचं बरं तुमचं तुम्ही आता बघा आपलं आता आपण इथपर्यंत केलं तुम्ही इथनं मोर सांभाळा सांभाळा सगळं बरोबर दुग्ध व्यवसाय वाढवत आहे का दुग्ध व्यवसाय वाढवायला त्यांच्या अपेक्षा हां हां म्हणजे तुमची माझी भूमिका आता मी आता बघा मी आता ती गाडी पालखी लिहिली आहे त्यामुळे मी आता शक्यता पालखीला जाणार थोडं देवदारा मी बघितलं पाहिजे नुसतं शेती किंवा नुसतं पैसा ही देखील उपयोग नाही काय तरी थोडं अध्यात्म आणि शास्त्र हे दोन्ही घेऊन जायचं दोन्ही घेऊन जायचं आता मी पालखीला जाणार आहे बरं मग त्यामुळे ह्यांचे ठरवायचं आता बाबा आपण काय करायचं हे वाढवायचं का एवढ्या थांबवायचं किंवा अजून वाढवलं तर आपला काय चार रुपये फायदा होईल का आता ह्याचं थोरल्या पोरग्याचं थोडं म्हणण्याचा उद्देश होता की आता एकट्याला ताप होतोया आपण थोडा ह्या जड एखादा गडी देऊ आणि थोडं अजून वाढवू वाढवू त्यामुळे त्याचा तरी प्लॅन आहे मग त्यामुळे बघू त्यांना तसं वाढवलं तर चांगलंच आहे अजून बरोबर म्हणजे आपलं सांगायचं काम आहे त्यांचं करायचं काम आहे बरोबर म्हणजे भविष्यातलं हे भविष्यातलं ती आपण ठेवलं आहे तुम्हाला जर वाढवायचं असला गडी बघायचं असला तरी बघा एखादा आणि गडी बघून आपल्याला अजून थोडा वाढवा असला तरी वाढवा तसं काय अजून अडचण नाही आपल्याला बरोबर अजून आपलं खर्च पुरत आहे अजून बाबा खर्च पुरत असलं तरी आपण घरच्या जरी वैरण घेतली घातली तरी आपण महिन्याची पन्नास हजार रुपये वैरणी धरतोया भले भर एकाच घेऊ नाही तर खर्च घालू बरोबर पन्नास हजार धरतोय आपण वैरणीला एक पगार वैरणीला एक पगार पिंजला नाही एक पगार आपल्याला म्हणजे तुम्हाला थोडक्यात आता तुमच्या मुलाला पन्नास हजाराची महिना नोकरी आहे महिना नोकरी आहे म्हणजे कुठं दहा बारा हजाराची पाळण्याची गरज नाही गरज नाही आणि निवांत दुपारचा वेळ तुम्ही निवांत राहू शकता बाकीचा व्यवसाय बघू शकता काय ना सगळं पाहुणे वेळी बघू शकतो काय बघू शकतो काय नाही बरोबर कुठल्या अडचण नोकरीला गेलं ना आठला गेलं म्हणजे संध्याकाळी आठला यायचा असा विषय नाही बरोबर फक्त ना ना तुम्हाला असं वाटतंय का हे फक्त मुक्त गोट्यामुळं तुम्हाला साध्य झालं मुक्त गोट्यामुळे साध्य झालं बांधून असत्या तर बांधून असत्या तर साध्य झालं नसतं आम्ही बांधणं झाली असे आपल्या एकाच वैताग झाला असता झालं असतं त्यामुळे मुक्त आहे असल्यामुळे आम्हाला सुखात आहे बरोबर म्हणजे की जर तुम्ही शास्त्र बरोबर शास्त्र समजून घेतलं तर तुम्हाला प्रत्येक धंदा फायदा करून देतो फायदा फक्त शास्त्रीय गोष्टी लक्षात घेतल्या बरोबर बरोबर नाना तुम्ही एवढ्या छान दिलखुलास गप्पा आपल्या शेतकरी मित्रांच्यासाठी सांगितले आणि हा जो व्यवसाय कसा करताय हा व्यवसायाचं संपूर्ण तुम्ही गणित सांगितलं तुम्ही व्यवसायामधल्या काही बारीक सारी गोष्टी आहेत तर शेतकरी मित्रांच्यासाठी त्या पण फायदेशीर ठरणार आहेत तर एवढा अनमोल वेळ दिला अनमोल माहिती दिली त्याबद्दल अष्टदीप क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीनं आणि तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद